नमस्कार मित्रांनो, मी गेल्या आठवड्यामध्ये अंतरवाली सराटी या गावी गेलो होतो आणि त्या ठिकाणी भाषण करताना मी असं म्हटलं होतं की युद्धामध्ये तहामध्ये चर्चेला वेळ देणं म्हणजे शत्रूला दुसरं एखादा डाव टाकण्यासाठीची संधी देणं. आणि हे मी जे बोललो होतो ते शिवचरित्रातील शिवाजी महाराजांच्या वेळी जे काय घडलं, गणिमी काव्यामध्ये जे काय असायचं त्यानुसारचं मी ते वक्तव्य केलं होतं. आणि नेमकं आज दुपारी महाराष्ट्र शासनाने तसंच करून दाखवलेलं आहे. राजकारणातील लोक खूप हुशार असतात. आंदोलनाचा जो लढा चालू होता की मराठा समाजातील तरुणांना किंवा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, शिक्षणामध्ये मिळालं पाहिजे, याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं गेले 14 दिवसापासूनचं आमरण उपोषण चालू होतं. आणि हे सगळं चालू असताना दुपारी सरकारने एक नवीन GR काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की यापुढच्या सर्व सरकारी नोकरी ह्या फक्त कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील. याचा दुसरा अर्थ असा आहे, यापुढे कोणत्याही समाजाच्या कोणत्याही तरुणाला कोणतीही सरकारी नोकरी उपलब्ध होणार नाही आहे. त्यामुळे मराठ्यांना कुणबीमध्ये घालून त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्यांनासुद्धा आरक्षणाचे लाभार्थी बनवा या मागणीसाठी ज्यावेळी महाराष्ट्रभर आंदोलने उद्रेक होत होता त्यावेळी काही OBCंच्या नेत्यांनी आम्ही याला विरोध करू अशा प्रकारची भूमिका घेतली होती. अर्थात सर्वच OBC समाजाचा याला विरोध होता असं म्हणायला जागा नाही, परंतु काही लोकांनी आम्ही प्रतिमोर्चे काढू, आम्ही प्रतिउपोषणं करू, आम्ही याला ठाम विरोध करू अशा प्रकारची भूमिका घेतली. मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हे सांगायचे की हा लढा फक्त मराठ्यांचा मराठ्यांसाठी मराठ्यांपुरता नसून हा लढा सर्वसामान्यांच्या सर्वसामान्य मुलांसाठी असामान्य पद्धतीनं लढला जाणारा हा लढा आहे आणि जगाच्या इतिहासामध्ये याची नोंद होण्यासारखा हा लढा आहे. कारण हा फक्त मराठा समाजातील तरुणांच्या भविष्याचा, मराठा समाजाच्याच फक्त आरक्षणाचा हा विषय नसून या देशातील सर्व उपेक्षित शोषित गोरगरिबांच्या मुलांसाठीचा हा लढा आहे. आणि जरांगे पाटलांनी जे सुरू केलेलं आहे मला वाटतं ते आंदोलन फक्त मराठा समाजापुरतं मर्यादित नव्हतं आणि आता याच्यापुढे सुद्धा हे OBC आमच्या बांधवांना, SC ST तर पहिलेच आमच्यासोबत होते, बाकी सगळे लोकांना हळूहळू हे कळेल. आणि माझी याच्यातून हीच विनंती आहे की सावध व्हा OBC बांधवांनो, तुम्ही आम्ही एकमेकाचे प्रतिस्पर्धक नाहू, स्पर्धक नसू. आपण सगळे मिळून जर एकत्र आलो तरच आपल्या सगळ्यांना आरक्षणाचा कोटा वाढवता येईल आणि 52 आपल्याला 100 जावं लागेल ही काळ्या दगडावरची रेघ मी तुम्हाला सांगतो. आणि जसं मोदी साहेब म्हणतात की सबका साथ सबका विकास, तसं सबको आरक्षण सबको संरक्षण हेच धोरण ठेवावे लागेल. सध्या जे महाराष्ट्र सरकारने आज जे धोरण जाहीर केलेले GR काढलेलं आहे त्यानुसार या महाराष्ट्रात UPSC MPSC करणाऱ्या लाखो पोरांचं भवितव्य पहिल्याच टप्प्यात धुळीला मिळालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या बाकीच्या काही सेवा असतात, बाकीची जे काही पदं भरली जातात त्यासुद्धा पदांवरती मोठं गंडांतर आलेलं आहे. आणि कोणालाही सरकारी परमनंट कायम स्वरूपाची नोकरी आणि वेतन भत्ता निवृत्ती वेतन असली कोणतीही सुविधा न होता या सर्व मुलांना 8,000, 10,000, 12,000, 15,000 अशा किरकोळ नाममात्र पगारावरती काम करण्याची नामुष्कीची वेळ सरकारने ह्या GR ने आजचा जो GR काढला आहे त्याच्यामुळे आणलेली आहे. आणि म्हणून मला असं सांगायचे की आरक्षणाचा हा लढा किंवा शिक्षणाचा आणि नोकऱ्यांचा हा मराठा समाजाने सुरू केलेला लढा हा फक्त मराठ्यांचा मराठ्यांपुरता मराठ्यांसाठी मर्यादित नसून तो सगळ्या जातीच्या सर्व लोकांच्या आणि सर्व तरुणांच्या भविष्यासाठी आहे. आणि याचं मला तुम्हाला फक्त एकाच वाक्यात सांगायचे, ते वाक्य असं आहे, मराठा मरेगा तो कोई नहीं बचेगा और मराठा बचेगा तो कोई नहीं मरेगा. विचार तुम्ही करायचा आहे आणि कृती करून हे दाखवून द्यायचे. धन्यवाद.